हॅलो एव्हरी वन, वेलकम टू चिन्मय केक्स अँड क्लासेस. आज आपण शिकणार आहोत कापसासारखा मऊ अगदी लुसलुशीत स्पॉन्ज कसा बनवायचा. या व्हिडिओमध्ये मी माझ्या सिक्रेट ट्रिक्स तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर चला मग सिक्रेट स्पॉन्ज बनवूयात. यासाठी आपण घेतले 1¼ कप मैदा, 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1/2 टीस्पून बेकिंग सोडा, 200 ग्रॅम कंडेन्स मिल्क, 1/2 कप पिठी साखर म्हणजेच पावडर शुगर, 50 ग्रॅम अमूल बटर, देन 1/2 कप सोडा वॉटर, 1 टीस्पून इसेन्स, देन 1 टेबलस्पून रिफाईन ऑइल, त्याचबरोबर वॉटर. आता हे सर्व घेताना आपण कोणकोणत्या ट्रिक्स वापरतो, काय काय प्रिकॉशन घेतो हे डिस्कस करणार आहोत. तर चला मग सुरुवात करूयात. 1/4 कप मैदा घेताना आपण हा हलक्या हाताने भरून घ्यायचे. आपण हे कप दाबून अथवा प्रेस करून भरून घ्यायचे नाहीत, अदरवाईज आपली ही मेजरमेंट चुकू शकते. त्याचबरोबर आपण बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मैदा ह्या सगळ्या गोष्टी घेताना आपण ही कुठली गोष्ट कपमध्ये किंवा स्पूनमध्ये शेक लावून नाही घ्यायची, पूर्णपणे सपाट घ्यायचे. कंडेन्स मिल्क वापरताना हे रूम टेम्परेचरलाच असायला हवं, हे फ्रीजमध्ये ठेवण्याची काहीही आवश्यकता नसते. त्याचबरोबर आपण जे अमूल बटर मार्केटमधून आणतो त्यास आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो, पण केक करण्याअगोदर ते रूम टेम्परेचरला असायला हवं. यासाठी केक करण्याअगोदर तुम्ही 2 ते 3 तास ते फ्रीजमधून काढून बाहेर ठेवायचं, आणि ते रूम टेम्परेचरला आल्यानंतरच आपण केकच्या बॅटरसाठी ते यूज करणार आहोत. सोडा वॉटर देखील आपल्याला रूम टेम्परेचरलाच असावं लागतं, ते चिल असून चालत नाही, त्यामुळे ते आणल्यानंतर देखील रूम टेम्परेचरलाच ठेवलं, फक्त त्याचं जे झाकण आहे ते घट्ट लावून ठेवायचं. आणि आपल्याकडे जर सोडा वॉटर अवेलेबल नसेल तर तुम्ही 1 बाउल म्हणजे 1 कप आपण लुकवा म्हणजे कोमट दूध घ्यायचं, आणि त्यात 2 चमचे लिंबाचा रस प्यायचा, आणि ते 10 मिनटं ठेवून द्यायचं म्हणजे ते दूध फाटतं. तेही तुम्ही यासाठी वापरू शकता. सोडा वॉटर असायलाच हवं असं कोणतंही कंपल्शन नाही. त्याचबरोबर इसेन्स वापरताना आपण ज्या फ्लेवरचा स्पॉन्ज बनवणार आहोत तो इसेन्स वापरायचा. जर मलाई कुल्फीचा स्पॉन्ज बनवणार आहोत तर मलाई कुल्फी इसेन्स वापरा. मँगोचा स्पॉन्ज बनवणार तो मँगो इसेन्स वापरा. हे आपल्या स्पॉन्जवरती डिपेंड असतं की आपण कोणता इसेन्स वापरायचा आहे. तर चला मग आपण स्पॉन्ज बनवायला सुरुवात करूयात. 1¼ कप आपण मैदा घेतो आहे. हा मैदा आपण व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आता 1 टीस्पून आपण बेकिंग पावडर ॲड केली, प्लस 1/2 टीस्पून बेकिंग सोडा ॲड केलं आहे. तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, आणि पुन्हा एकदा मैदा आपण व्यवस्थित चाळून घेतो आहे. हे सर्व आपण व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स रेडी झाले. तर चला मग आता आपण वेट इन्ग्रेडियंट्स रेडी करून घेऊयात. वेट इन्ग्रेडियंट्समध्ये सर्वप्रथम घेतो आहे अमूल बटर. हे 100 ग्रॅमचं पॅकेट असतं, आपल्याला त्याच्यामधलं 50 ग्रॅमच आवश्यकता आहे याची, पण हे रूम टेम्परेचरला असायला हवं, हे अजिबात थंड नसलं पाहिजे. नेक्स्ट इज कंडेन्स मिल्क, यालाच मिल्क मेड देखील म्हणतात. तुम्ही अमूलचं वापरा, अदरवाईज नेस्लेचं वापरा. तुम्ही हा टिन कसा ओपन करायचा ते व्यवस्थित बघून घ्या, कारण जर चुकीच्या पद्धतीने ओपन केलं तर वरचं जे ओढायचं आहे ते तुटून जातं, नंतर हा टिन ओपन करताना खूप कॉम्प्लिकेशन्स येतात. अशा पद्धतीने आपण हा ओपन केलेला आहे. आता आपण हा बटरमध्ये मिक्स करून घेऊयात. 1/2 कप पावडर शुगर म्हणजे पिठी साखर याच्यामध्ये ॲड करायची, पण तीही आपण चाळून घेणार आहोत. पिठी साखर चाळून झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये 1 टेबलस्पून रिफाईंड ऑइल ॲड करणार आहोत. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये 1 टीस्पून आपण इसेन्स ॲड करून घेतो. इसेन्स आपण ज्या पद्धतीचं म्हणजे ज्या फ्लेवरचा आपण स्पॉन्ज बनवणार आहोत तो इसेन्स ॲड करायचा. तुम्ही व्हॅनिलाचा स्पॉन्ज बनवणार असेल तर व्हॅनिला इसेन्स ॲड करा, बटरस्कॉचचं बनवणार असेल तर बटरस्कॉच करा. आपले वेट इन्ग्रेडियंट्स आणि ड्राय इन्ग्रेडियंट्स हे रेडी झालेले आहेत, पण आपण हे आत्ताच मिक्स नाही करणार. हे आपण असं का करतो आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. हे मिक्स करण्याअगोदर आपण टिन रेडी करून घेणार आहोत. इथे मी टिन ग्रेस करण्यासाठी बटरचा यूज केलेला आहे. हा 8 इंचचा टिन मी वापरलेला आहे. आपण हा टिन व्यवस्थित ग्रेस करून घ्यायचा. टिन व्यवस्थित ग्रेस झाला की आपण 8 इंचचा बटर पेपर कट करून घेतलेला आहे मी, तो बटर पेपर याच्यामध्ये लावून घेऊयात. बटर पेपर लावल्यानंतर देखील आपण वरून देखील ग्रेसिंग करून घेतो अशा पद्धतीने. त्याचबरोबर आपण साईडला देखील बटर पेपरची स्ट्रीप लावून घेणार आहे. आपण असं का करतो
तर आपण कधीकधी बोलतो की आमच्या स्पॉन्जची कडा म्हणजे साईडची बाजू थोडीशी कडक होती, बेकरीमधला स्पॉन्ज कसं काय सॉफ्ट लागतो. तर आपण पहिल्यांदा हे बटर पेपरची स्ट्रीप जी आहे ती साईडला लावून घेऊयात. आणि ही स्ट्रीप अशी साईडला लावून घेतल्यानंतर देखील आपण साईडला देखील बटर पेपरच्या स्ट्रीपवरती ग्रीसिंग करून घेतो. तुम्ही पाहू शकता आपला टिन व्यवस्थित ग्रीस झालेला आहे. टिन ग्रीस झाल्यानंतर आपण 10 मिनटं कढई फुल फ्लेमवरती प्रीहीट करायला ठेवतो. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कढई 10 मिनटं फुल फ्लेमवरती प्रीहीट करून घेतल्यानंतरच टिन आपण त्याच्यामध्ये ठेवला तर आपला स्पॉन्ज, आपण म्हणतो माझा स्पॉन्ज वरती येतो किंवा माझा स्पॉन्ज खाली बसतो, अशा गोष्टी होत नाहीत. तर चला मग सगळ्या गोष्टी रेडी झालेल्या आहेत. आता आपण आपले ड्राय आणि वेट इन्ग्रेडियंट्स हे मिक्स करून घेणार आहोत. मी मगाशीही सांगितलं होतं की आपण हे असं अगोदर का करून ठेवत नाही, तर आपण याच्यामध्ये सोडा वॉटर वापरतो. सोडा वॉटर हे आपण 3 बॅचमध्ये म्हणजे आपण थोडं थोडं करून ॲड करतो. जर आपण हे अगोदर ॲड करून ठेवलं आणि नंतर आपण टिन ग्रीस करत बसलो किंवा कढई प्रीहीट करत बसलो, त्याची रिॲक्शन अगोदर होऊन जाते आणि म्हणावा इतका केक स्पॉन्जी होत नाही, तो केक मोस्टली खाली बसतो. आपले हे जे वेट इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेतो आहे, प्लस त्याच्यामध्ये आपण सोडा वॉटर मिक्स करतो. पण हे सगळ्या गोष्टी आपण थोडं थोडं ॲड करायचं, एकदम ड्राय इन्ग्रेडियंट्स किंवा एकदम सोडा वॉटर ॲड करायचं नाही. थोडं ॲड करून आपण विस्क करून घेतो. सोडा वॉटर नसेल आणि आपण दुधात लिंबाचा रस पेढा असेल ते यूज केलं तरीही चालेल, मी अगोदर सांगितले. पण तरीही कोणतीही गोष्ट करताना 3 बॅचमध्येच ते ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित विस्क करून घ्यायचं आहे. जर आवश्यकता भासली तर आपण याच्यामध्ये थोडंसं वॉटर किंवा थोडंसं दूध मिक्स करू शकतो, पण एक्स्ट्रा क्वांटिटीमध्ये सोडा वॉटर ॲड करायचं नाही. आपण इथे थोडंसं वॉटर ॲड करतो आहे. हे बॅटर मिक्स करताना एक काळजी घ्यायची आहे की हे बॅटर फक्त व्यवस्थित मिक्स होईपर्यंत विस्क करायचं आहे, ओव्हरबीट करायचं नाही. तुम्हाला जर रेड वेलवेट केक बनवायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये रेड जेल कलर वापरू शकता. अदरवाईज पिस्ताचा स्पॉन्ज बनवणार असेल तर तुम्ही याच्यामध्ये पिस्ताचा कलर टाकू शकता, हे ऑप्शनल आहे. हे रेडी झालेलं बॅटर आता आपण टिनमध्ये पोर करून घेणार आहोत. आणि टिनमध्ये पोर केल्यानंतर आपण अशा पद्धतीने 2 ते 3 वेळा टिन टॅप करून घेतो. आपण जी कढई 10 मिनटं फुल फ्लेमवरती प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली होती त्या कढईमध्ये आपण हातात टिन ठेवून घेतो आहे. टिन कढईमध्ये ठेवल्यानंतर देखील आपण 2 मिनटं गॅसची फ्लेम फुल्लच ठेवणार आहोत आणि 2 मिनटानंतर आपण गॅसची फ्लेम लो अदरवाईज मीडियम करतो आणि हा केक 30 मिनिटसाठी बेक करून घेतो. 30 मिनिटे झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता आपला केक छान बेक झालेला आहे. आपला टेस्ट अतिशय क्लीन निघतो आहे. तुम्ही इथे नाईफ वापरू शकता म्हणजे सुरी वापरू शकता चेक करायला, अदरवाईज टूथपिक देखील वापरू शकता. आता आपण हा केक 30 मिनिटसाठी पूर्णपणे थंड होऊ देणार आहे. 30 मिनिटे झालेली आहे. केक पूर्णपणे थंड झालेला आहे. तुम्ही पाहू शकता केक अतिशय स्पॉन्जी झालेला आहे. तर चला मग आता आपण डिमोल्ड करून घेऊयात. यासाठी एक प्लेट घेतली, टिन उलटा करून घेतला. टिन उलटा केल्यानंतर 2 ते 3 वेळा याच्यावरती टॅप करून घेतला आणि अशा प्रकारे हा टिन अलगद उचलून घ्यायचा आहे. आपला केक खूप छान बेक झालेला आहे. आपला हा स्पॉन्ज मी तुम्हाला वेगवेगळ्या अँगलनी प्रेस करून दाखवते. त्याचबरोबर आपण जो साईडला जो बटर पेपर लावलेला आहे तोही बटर पेपर आपण काढून घेऊयात. म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की जे आपण कडेला बटर पेपर लावला होता त्यामुळे आपल्या ज्या स्पॉन्जच्या कडा होत्या त्याही अगदी सॉफ्ट आहेत या कडा आपल्या. खालच्या बाजूचा बटर पेपर देखील आपण काढून घेतो आहे आणि खालच्या बाजून देखील मी तुम्हाला प्रेस करून दाखवते की आपला स्पॉन्ज खूपच स्पॉन्जी झालेला आहे. तुम्ही जर मी सांगितलेल्या सर्व ट्रिक्स वापरून जर हा स्पॉन्ज तयार केला तर हा स्पॉन्ज अगदी स्पॉन्जी होणार आहे. विदाउट आयसिंग म्हणजे व्हिपक्रीम न वापरता देखील तुम्ही हा केक असाच टी टाईम केक्स म्हणून खूप आवडीने खाऊ शकता. लहान मुलांना देखील याची टेस्ट नक्कीच आवडेल. प्रेमिक्सपेक्षा हा कधीही टेस्टला खूपच छान असतो. तुम्हाला हा केक कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लवकरच मी चॉकलेट स्पॉन्जची रेसिपी अपलोड करणार आहे. थँक्यू.